कार्यकर्ते जसे भावुक झालेले आहेत, समर्थक भावुक झालेत, रामहरी मेटे जे विनायक मेटेंचे बंधू आहेत त्यांनी सुद्धा अक्षरशः हंबरडा फोडला जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या बंधूंपर्यंत पोहोचली. भीषण अपघातामध्ये विनायक मेटेंचं निधन झालंय. मुंबईला मीटिंगसाठी येत होते आणि चांदरत 5 दरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दुर्दैवी त्यांचं मृत्यू झालेला आहे. खऱ्या अर्थाने मेटे साहेबांनी गेले 30-35 वर्षे मराठा समाजासाठी अहोरात्र मेहनत करून मराठा आरक्षणासाठी ते लढा देत होते आणि शेवटी मराठा समाजाच्या मीटिंगला येण्यासाठी त्यांचं असं ऍक्सिडेंट झालेलं आहे. खऱ्या अर्थाने दुर्दैवी त्यांचा अंत झालेला आहे. अपघात म्हणजे मेटे साहेबांची गाडी येत होती आणि साईडच्या ट्रकने त्याला लेफ्ट साईडला असं ठोकली आणि ती खेचत खेचत पुढे जवळ जवळ 1/2 किलोमीटर नेली आणि मग पुढच्या गाडीवरती त्याचा लेफ्ट साईडला लागलं आणि मेटेसाहेब हे मागच्या सीटवरती बसलेले होते. म्हणजे पुढच्या सीटवरती ड्रायव्हर होता, मागच्या सीटवर होतं, परंतु मेटेसाहेबांचे ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते खाली पडले गाडीतच आणि मग त्यांच्या डोक्याला लागलं अशी परिस्थिती. जेव्हा ही घटना घडली गाडीला डॅश लागल्याच्या नंतरच साहेब लगेच गाडीमध्ये पडले आणि मग ड्रायव्हरनी साईडला थांबल्याच्या नंतर ड्रायव्हरनी त्यांच्याशी बोलला की तेव्हा ड्रायव्हरशी 2 शब्द काहीतरी ते बोलले आणि मग ड्रायव्हरनी प्रयत्न केला की हे करण्यासाठी सगळं आणि मग इथे घेऊन आल्याच्या नंतर आणेपर्यंत मला वाटतं ड्रायव्हरनी सांगितल्याप्रमाणे की लगेच त्यांनी फोन केला होता, परंतु 108 फोन केला, 100 केला, पण तत्काळ मला वाटते 15-20 मिनिटांनंतर एक गाडी थांबली आणि एक गाडी थांबल्याच्या नंतर मग सुविधा आली त्यांच्याकडे. म्हणजे 15-20 मिनिटं त्यामध्ये गेले असं ड्रायव्हरचं म्हणणं. या सगळ्या संदर्भात बातचीत करतील तोपर्यंत आपल्यासोबत मराठा समाज. आपण पाहिलं कार्यकर्ते सुद्धा किती मोठ्या प्रमाणात दुःख व्यक्त करत आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे